आपल्या आयुष्यात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, ही गोष्ट तर तुम्ही खूप ठिकाणी ऐकली असेल. ही लाईन तुम्ही अगदी लहानपणापासून तुमच्या आईवडिलांकडून मोठ्यांकडून ऐकत आला असाल. पण ही गोष्ट, ही लाईन आपण नेमकं त्याच वेळेस कसं काय विसरतो ज्यावेळेस ह्या लाईनची आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते. मला काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला आता सांगते. काय झालं होतं, मी जेव्हा इंजिनिअरिंग माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ज्यावेळेस मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यानंतर जेव्हा जॉब करण्याची वेळ आली त्यावेळेस ना माझ्याकडे असा कोणताही ऑप्शन नव्हता पुण्याला जाण्याशिवाय. आपल्या इकडे इंजिनिअरिंग केलं की मुलं मुली पुण्याला जातात, तशी मी पण गेले. त्यावेळेस ॲक्च्युली फायनान्शियली तितकं स्टेबल नव्हतो आम्ही. माझी फॅमिलीसुद्धा मिडल क्लास फॅमिली आहे त्यामुळं एवढी फायनान्शियली स्टेबिलिटी नव्हती. सो माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की जितकं तुला जमतं तितकं कर, नाही जमलं तर आपली घरी ये. पण मला करायचं होतं. मला नेहमी वाटत होतं की मी सॉफ्टवेअरमध्ये काम करावं. सॉफ्टवेअर कोडिंग ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडत होत्या, मला ते करायचं होतं. पण काही कारणांमुळे मला ते जमलं नाही. सो मी मार्केटिंग फील्डमध्ये गेले, डिजिटल मार्केटिंग शिकून घेतलं आणि त्यानंतर मी डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉबसुद्धा करायला लागले. त्यावेळेस मला फार वाटायचं रिग्रेट की मी का डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करते. मला फार त्या गोष्टीचं हे वाटायचं की नाही का माझ्यासाठी ही फील्ड नाही आहे, मला हे आवडत नाही आहे आणि मला हे करायचंच नाही आहे. मला माहीतच नाही की देवानी ह्या फील्डमध्ये मला काय टाकले असं सतत मला वाटत राहायचं. खूपदा मी गॅपसुद्धा घेतला, जॉब सोडले का तर मी परत एकदा मला सॉफ्टवेअरमध्ये जाता येईल का ह्या गोष्टीसाठी. मी खरंच ह्या गोष्टीचा फार 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 गोष्टीचा ह्या विचार करून करून ना स्वतःला त्राससुद्धा करून घेतला. खूपदा मी लिटरली डिप्रेशनमध्ये गेल्यासारखंसुद्धा फील केलं माझ्या करिअरचा विचार करून. पण आता जेव्हा माझं लग्न झालं आणि त्यानंतर जेव्हा मला एक छोटंसं बाळ झालं तर आता मला ह्या गोष्टीचा ॲक्च्युली देवाचा माझ्यासाठी काय प्लॅन होता ना हे लक्षात आलेलं आहे. काय माहिती, कारण जेव्हा बाळ झालं त्यावेळेस माझ्यासाठी असं सिच्युएशन होती की बाळाला बघणारं माझं कोणी नाही आहे, माझ्या मागे असं सपोर्ट कोणी नाही आहे की मी त्यांच्याकडे माझं बाळ ठेवेन आणि जॉबसाठी वगैरे जाईन. सो माझ्यासाठी आता इथं डिजिटल मार्केटिंग उपयोगी पडणार आहे का तर काही दिवसानंतर जेव्हा मी जॉब्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर डिजिटल मार्केटिंग मी घरी बसूनसुद्धा जॉब शोधू शकते, करू शकते. डिजिटल मार्केटिंगमध्ये तो ऑप्शन आहे जो की तितकासा सॉफ्टवेअरमध्ये मला मिळाला नसता. आता ॲक्च्युली मिळाला असता पण तितकासा ऑप्शन नाही आहे, कारण आता बऱ्याचशाच कंपन्यांनी म्हणजे ऑफिसमध्ये येऊन काम करण्याचे चालू केलेले आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हा जर मी विचार केला तर गॅप माझा पडला लग्नानंतर बाळ झाल्यानंतर वगैरे माझा गॅप होता, करिअर गॅप आहे माझा, तर गॅपनंतर सुद्धा आणि बाळ बघत बघत जर मी आता विचार केला तर डिजिटल मार्केटिंग हे माझ्यासाठी बहुतेक देवानी ना त्यावेळेपासूनच सगळं डिझाईन केलं होतं हे माझ्या लक्षात आले. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही की आपल्यासोबत ह्या गोष्टी का घडत आहेत, का माझ्यासोबत हे असं घडत आहे. पण त्यामागे ना देवाचा, तुम्ही ज्या पण देवावरती विश्वास ठेवत असाल त्यांचा तुमच्यासाठी ना एक खूप छान असा डिवाईन प्लॅन असतो. आणि ते जर तुम्ही लक्षात ठेवलं प्रत्येक वेळेस तर तुम्हाला कोणत्याही सिच्युएशनमध्ये कधीच प्रॉब्लेम होणार नाही. आपण नेहमी कंप्लेंट करत राहतो की माझ्यासोबत असंच का होतं आहे, माझ्यासोबत तसंच का, मीच का, प्रत्येक वेळेस मलाच का प्रॉब्लेम्स येत आहेत, मला माझ्या मनासारखं का होत नाही. तर इथे ना देवाची आपल्यासाठी खूप छान अशी अरेंजमेंट करायची चाललेली असते. तर त्यामुळे जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच. ही लाईन नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि काय होतं, आपण ना आपल्या स्वतःसोबत टाईम स्पेंड करायचं अगदी विसरून गेलेलो. म्हणजे बघा काय होतं की आपल्याला नेहमी, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आपण जेव्हा रात्री झोपताना ना आपल्या मनामध्ये खूप सारे विचार येतात, ते तेव्हाच काय येतात. दिवसभर आपण कामात बिझी असतो, इकडे तिकडे करत असतो, घरातले काम बघत असतो, त्यावेळेस नाही येत. पण जेव्हा रात्री झोपायच्या टाईमला आपल्या डोक्यामध्ये हजार विचार यायला चालू होतात, ह्यानी असं केलं, त्याने तसं केलं, हे असंच चाललं आहे, माझं तसं का, तिचं तसं का, असं का होतं. कारण त्यावेळेस आपण एकटे असतो, आपल्यासोबत असतो आपण, म्हणून तितकेसे विचार येतात. मग आपण काय करतो, मोबाईल काढतो, मोबाईल स्क्रोल करायला चालू करतो आणि जोपर्यंत आपल्याला झोप येत नाही किंवा मोबाईल बंद पडत नाही तोपर्यंत मोबाईलवरती आपण टाईम स्पेंड करत असतो, आपला वेळ फुकट घालवतो. पण असं न करता कधीतरी आपण आपल्यालाच कधी ऐकलं आहे का, आपण हे जो दंगा चाललेला आहे आजूबाजूला, गाड्यांचा, टी व्हीचा, लोकांचा, मोबाईलवरती रील्सचा, त्या सोशल पोस्टचा,
यूट्यूबचा इतका सारा दंगा आपण कंटिन्यूली ऐकतोय आणि मग ना कुठेतरी असं वाटतं की यार काय चाललं आहे माझ्या आयुष्यात, आणि आपलं आपल्यालाच फिगर आउट करता येत नाही की काय चाललं आहे नक्की आयुष्यात, होय की नाही. मग करायचं काय आहे की आपण कधीतरी स्वतःसाठी स्वतःसोबत बसूयात, मोबाईल बाजूला ठेवूयात, सगळं बाजूला ठेवूयात. जी रात्री आपण आपल्यासोबत असतो त्यावेळेस जे विचार येतात कधीतरी आपण स्वतःला ऐकूयात. आजपासून काय करूया की स्वतःसाठी 10 मिनिट 15 मिनिट तुम्ही स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला चालू करा. 10 मिनिटापासून चालू करा. 10 मिनिट स्वतःसोबत बसा, स्वतःच्या आतून जो विचार येतात जे विचार ते ऐका, इग्नोर करू नका त्यांना, कारण ते विचार तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहेत, तुमची करंट स्टेट सांगून जाणार आहेत, तुमचं त्यातून फ्युचर कदाचित तुम्हाला मिळेल, कदाचित तुमच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन मिळेल. त्यामुळे तुम्ही ऐकायला चालू करा स्वतःचं, जे स्वतःमधून आवाज येतो आहे ते ऐकायला चालू. इतरांचं सोडा, तुम्ही 10 मिनटं स्वतःसाठी बसू शकत नाही. आजपासून तुम्ही 10 मिनटं स्वतःसोबत बोलायचं आहे, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, देवाचं नाव घ्यायचं आणि शांत बसायचं. जे काय विचार मनात येत आहेत ते ऐकायचे, शांत राहायचं त्यावेळेस. हे तुम्ही नक्की करून बघायला पाहिजे. रात्री झोपतानासुद्धा मोबाईल स्क्रोल न करता तुम्ही दिवसभरामध्ये जे काय करताय त्याचे जर विचार तुमच्या मनात येत असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी येत असतील ना, त्या ऐका, इग्नोर करू नका. तुम्ही जर स्वतःलाच नाही ऐकलं तर दुसरे तुमचं काय ऐकणार आहेत. खूप जणी कंप्लेंट करतात, खूप जण की मला कोण समजूनच घेत नाही. आपण स्वतः स्वतःला समजून घेतो आहे का? आपण कधी स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे का की आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो की दुसऱ्या कोणीतरी येऊन मला समजून घ्यावं? तुम्ही कधी स्वतःला समजून घेतलं आहे की तुमच्यासोबत काही गोष्टी रिपीटेडली परत परत का होत आहेत? आपलं स्वतःचं कधी चुकतं आहे का कुठे? आपण ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत बसलं तर पाहिजे. चालता फिरता, ह्याच्याशी बोलता त्याच्याशी बोलता, टी व्ही बघता बघता ह्या गोष्टी नाही जाणवणार आहेत आपल्याला. त्यासाठी आपण स्वतःसोबत बसलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. तो कसा द्यायचा प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. कोणी म्हणेल मी गार्डनमध्ये जाऊन बसणार, बसा, पण तिथे मोबाईलमध्ये हेडफोन टाकून कानामध्ये नका बसू, स्वतःसोबत बसा. एकदा काय झालं होतं, अशीच वॉक करण्यासाठी गेले होते. एरवी मी कानामध्ये हेडफोन घालून जाते वॉक करायला, पण त्या दिवशी हेडफोन विसरला तर सहज चालले होते. इतकं छान हवा चालली होती, त्या हवेचा आवाज ऐकू येत होता, लहान मुलं खेळत होती, त्यांचा किलबिल ऐकायला येत होती, पक्ष्यांचा आवाज येत होता, इतकं सुंदर वाटत होतं. तेच गार्डन, तीच आभाळ, तीच जमीन, तीच मी, पण मला ते सगळं ऐकून इतकं छान, इतकं रिलॅक्स वाटलं, अगदी डोकं शांत झालं. फक्त एरवी हेडफोन असतो, त्या दिवशी नव्हता. विचार करा ह्या गोष्टींवरती, मलाच कोण समजून घेत नाही ह्याच्यापेक्षा मी स्वतःला का समजून घेत नाही, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कारण आधी स्वतःला जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला आयुष्यात पाहिजे काय. आणि ज्या दिवशी तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे हे समजतं ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बोलणारे लोक, तुम्हाला असं पाय खेचणारी, तुम्हाला खाली ओढणारी लोकांचा खरंच फरक पडत नाही. पण आपलं चुकतं की आपण स्वतःला समजून घेण्यातच कुठेतरी चूक करतो. आपल्याला माहीतच नसतं आपल्याला हवं आहे काय, आपल्याला माहीतच नाही. आपण सगळ्यांचं सगळं करत असतो, सगळ्यांसाठी आपला आपला दिवस आपण स्पेंड करत असतो, पण स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हटलं ना राहून जातं. बघा बऱ्याच स्त्रियांचं तसं होतं. उपवासा दिवशी सगळ्यांचा उपवास असेल, उपवास असतो आपला एखादा गुरुवारी वगैरे, आपण सगळ्यांचं जेवण बनवतो, पण त्या दिवशी स्वतःला काहीतरी करायचं म्हटलं ना वाटतं राहून दे तिकडं, कशाला उपवास असाच करूयात, होतं की नाही? का असं करतो आपण? का स्वतःला गृहित धरतो? आपण स्वतःच स्वतःला गृहित धरतो आणि मग कुठेतरी आपला पार्टनर, आपली मुलं, आपले फ्रेंड्स, नातेवाईक गृहित धरायला लागले ना, आपल्याला प्रॉब्लेम व्हायला चालू होतं, तो मला गृहित धरतो. पण स्वतःला तुम्ही किती गृहित धरताय? स्वतःला समजून घेताय का? मला कुणी समजूनच घेत नाही, त्याऐवजी तुम्ही असं म्हणायला पाहिजे की मी स्वतःला समजून घेत नाही आहे, आधी मला स्वतःला स्वतः समजून घेतलं पाहिजे, माझं शरीर स्वतः समजून घेतलं पाहिजे, माझं आरोग्य समजून घेतलं पाहिजे, माझ्या शरीराला काय पाहिजे काय नको
ते समजून घेतलं पाहिजे. माझी मानसिक अवस्था कुठेतरी डगमगायला लागली आहे तर ती मला आधी माझं मानसिक आरोग्य समजून घेतलं पाहिजे. माझं करिअर कुठेतरी हलतं आहे तर मला ते पण समजून घेतलं पाहिजे की का होत आहे. लिहून काढा गोष्टी. जर तुम्हाला खरंच काही फिगर आउट होत नसेल, तुमच्यासोबत कोणी बोलायला नसेल किंवा तुमचं कोण ऐकायला नसेल, लिहा. मी रिसेंटली तसं केलं होतं. मी फार कन्फ्यूज होते. मी रिसेंटली बहरीनमध्ये शिफ्ट झाले माझ्या फॅमिलीसोबत आणि मला इथं बऱ्याचशाच गोष्टी फिगर आउट होत होत्या. सरळ लिहून काढला. जे जे काय मनात येते, जे काय माझ्याकडे ऑप्शन्स आहेत ते पण लिहून काढले, जे काय सोल्युशन्स आहेत ते पण लिहून काढले, कुठे टाईम लागणार आहे तो पण लिहून काढला आणि त्याचं कन्क्लुजन पण काढलं. आणि तेव्हापासून मला फार रिलॅक्स आणि अगदी सुटसुटीत वाटते. तुम्ही पण नक्की करून बघा. स्वतःसोबत थोडा वेळ द्या. साधं राहा. जास्त कॉम्प्लिकेट करायची गरज नाही आहे आयुष्य. काळजी घ्या.